डोंबिवली पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी लॉकडाऊन पासून जनतेच्या सेवेत, तरीही कोरोना योद्धा पोस्टमन दुर्लक्षित. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनेक क्षेत्रात कर्मचारी हे कोरोना योद्धा म्हणून आपले काम चोखपणे पार पाडत होते. त्यातच पोस्ट ऑफिस हे देखील लॉकडाऊनच्या काळात पूर्ण वेळ चालू होते. सामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी व खातेदारांना पोस्टातील सेवेसाठी पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी हे देखील कोरोना योद्धा म्हणून काम करत होते आणि आहेत. त्यातच डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी हे अगोदर रोटेशन पद्धतीने काम करत होते व नंतर सर्व कर्मचारी पूर्ण वेळ काम करू लागले. तरी देखील कोरोना योद्धा म्हणून पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी हे अजूनही दुर्लक्षित आहेत. सामान्य नागरिकांचे येणारे पार्सल, स्पीड पोस्टद्वारे येणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे त्यांना वेळेवर देण्याचे काम पोस्ट ऑफिसकडून करण्यात येत होते. विष्णुनगर पोस्ट ऑफिसमधील पोस्ट मास्तर हेमलता जगताप मॅडम व अजून दोन कर्मचारी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून हे कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाले. डोंबिवलीमध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत होता. अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन व इमारती सील असून देखील सामान्य जनतेच्या सेवेसाठी पोस्टमन काका बाहेर पडून काम करत होते. तरी देखील कोरोना योद्धा म्हणून पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी हे अजूनही दुर्लक्षित आहेत. आम्ही तर लॉकडाऊनमध्ये म्हणजे जवळजवळ पूर्णच लॉकडाऊनमध्ये काम केलेलं आहे. सगळ्या याच्यामध्ये की आम्हाला काही असं हे नव्हतं की आम्हाला ऑप्शन नव्हता वर्क फ्रॉम होम असं करता येत नव्हतं. आमचं म्हणजे इसेन्शियल सर्व्हिस असल्यामुळे आम्हाला कंपल्सरीच कामावर यायला लागत होतं. सुरुवातीला आमचं होतं रोटेशनमध्ये चार चार पाच पाच लोक पाच पाच याच्यात होतं, पण नंतर त्यांनी गव्हर्नमेंटने ते बंद केलं आणि आमचं परत सगळं रेग्युलर चालू केलेलं आहे. खूप आपला विष्णुनगर याच्यामध्ये बऱ्याच कॉन्टॅमिनेट झोन बरेच असं हे होते म्हणजे पॉझिटिव्ह लोक किंवा कसे पेशंट्स असे हे, पण तेवढ्या याच्यामध्ये आमचे पोस्टमन लोक इथे येऊन त्यांच्या घरोघरी जरी ते सील असल्या बिल्डिंग तरी त्यांना आम्ही मग इथे येऊन त्यांचे त्यांचे आर्टिकल्स त्यांचे फोन करून प्रत्येकाला इथे बोलवून त्यांना आम्ही ते आर्टिकल डिलिव्हर केले. पोस्टमन लोकांनी तर रिस्क घेऊन प्रत्येक ठिकाणी तिथे जाऊन त्यांचे आर्टिकल्स दिलेले. आम्ही पण इथे येऊन लोकांचं सोशल डिस्टन्सिंग ठेवून आणि प्रत्येकाचं आमचं प्रत्येक बेंचवर प्रत्येक या ठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटल दिल्या लोकांना बाहेर उभं त्यांना म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवून मग त्यांची आम्ही कामं केलेली आहेत. सगळ्यांची कामं तसे ज्यांना कारण काय ह्या याच्यामध्ये लोकांना पैशाची खूप गरज होती. इतर ठिकाणी त्यांना असं विड्रॉवल वगैरे कुठे मिळायला चान्स नव्हता, त्यामुळे त्यांचे जेवढे इथे अकाउंट होते जेवढ्यांचं काम शक्य होतं तेवढं आम्ही सगळ्यांची कामं केलेली आहेत. आणि लॉकडाऊन हे पुरेपूर लोकांना त्याचा फायदा होईल आमच्या याच्याप्रमाणे तर आम्ही सगळी कामं ते लोकांची केलेली आहे आणि आम्ही प्रत्येक रेग्युलर याच्यामध्ये आलेलो आहे ते याच्यामध्ये. पण हो मग मला स्वतःला सुद्धा मी आता येऊन आलेले कारण काय इतके दिवस 3 महिने कंटिन्युअस मी कामावरच होती, पण त्याच्यानंतर काय कोण कसं कॉन्टॅक्टमध्ये आलं असेल ते माहिती नाही, त्यामुळे मला पण त्याचा हे झालेलं मला स्वतःला झालं. आमच्या इथले 2-3 कर्मचारी आहेत त्यांना पण त्याचं हे झालेलं आहे, पण तरीही आम्ही बरं परत आम्ही आमच्या कामावर हजर झालेलो आहे आणि परत पूर्ववत कामाची तयारी चालू केलेली आहे.